यशवंतराव चव्हाण केंद्राची यशवंतराव चव्हाण केंद्रावरती म्हणजेच वायबी सेंटरवरती सध्या राज्यस्तरीय बैठक सुरू झालेली आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमलेल्या समितीची उद्या बैठक, उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार। पवारांच्या निवृत्तीचा महाविकास आघाडीवरती नक्कीच परिणाम होईल, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचं मत। राहुल गांधी आणि एम के स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन, शरद पवारांनी राजीनामा का दिला याची घेतली माहिती। संजय राऊत बेळगाववरून आज मुंबईमध्ये दाखल, महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्यासाठी राऊत बेळगावच्या दौऱ्यावरती गेले होते। शरद पवारांच्या निवृत्तीमुळे जागा वाटपावरती परिणाम होणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। राऊतांना घरामध्ये घेऊ नका ही पवारांना विनंती, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये राऊत भांडण लावतायत, नितेश राणे यांची राऊतांवरती टीका। निवृत्ती घोषित करण्यामध्ये शरद पवारांनी घाई केली, शालिनीताई पाटील यांचं परखड मत। नाना पटोलेंनी राऊतांवरती केलेली टीका योग्य नाही, काँग्रेसमधून निलंबित केलेल्या आशिष देशमुखांचं वक्तव्य। नितीन गडकरींच्या कार्यालयामधील धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथाच्या विरोधात यूएपीए अंतर्गत दुसरा गुन्हा नोंदवण्याची शक्यता। बारसू दौऱ्याच्या दरम्यान हजारो रिफायनरी समर्थक घेणार ठाकरेंची भेट, जमिनीची संमती पत्र ठाकरेंना करणार सादर। बारसू संदर्भात उद्धव ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतायत, बारसूमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये येत आहेत। उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या वेळी शिवसेना आणि भाजप रिफायनरीच्या समर्थनार्थ काढणार मोर्चा, नितेश राणे आणि उदय सामंत करणार मोर्चाचं नेतृत्व। पोटाचा घेर कमी करा नाहीतर राजीनामे द्या, धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं। कृषीमंत्री अब्दुल सत्तार नाशिकच्या दौऱ्यावर, सत्तार खरीप हंगाम आढावा बैठक घेणार, यावेळी 5 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहणार उपस्थित। खारघर दुर्घटना चौकशी समितीसाठी शासन निर्णय जारी, प्रशासन समितीच्या कामाची चौकशी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी थेट जुलै महिन्यामध्ये होण्याची शक्यता, आज होणारी सुनावणी लांबणीवर। समलिंगी जोडप्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती नेमणार, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये माहिती। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये जलशक्ती मंत्रालयाच्या माजी सीएमडीच्या घरी सीबीआयचा छापा, तब्बल 20 कोटींची रोकड जप्त। पुण्यातल्या 3 बिल्डरांवरती आयकर विभागाची धाड, सिंध सोसायटीमध्ये धाड सत्र सुरूच। नाशिकच्या शालिमार भागातील अतिक्रमणावरती महानगरपालिकेची कारवाई, कडक पोलीस बंदोबस्तामध्ये कब्रस्तानच्या जमिनीवरती दुकानं हटवली। बीडच्या माजलगावमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी न भरलेल्या दुकानांवरती नगरपरिषदेची कारवाई, 18 दुकानांवरती सील। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, रस्त्यांची कामं गुणवत्तापूर्ण आणि वेगानं होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग 16 मे पासून सुरू होणार, प्रवाशांनी वेळेमध्ये बुकिंग करावं रेल्वे प्रशासनाकडून आवाहन। मध्य रेल्वेकडून टीसीसाठी लवकरच नवीन ऍप, विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं आकारता येणार दंड। बेस्ट प्रशासनाला 800 कोटींचं अर्थसहाय्य, मुंबई महानगरपालिका दरमहा 60 कोटी रुपये देणार, दिवाळीच्या बोनससाठी 80 कोटी राखीव। घरातून निघण्याच्या आधीच मोबाईलमधील ऍपवरून पार्किंग बुक करण्याची सुविधा मुंबईकरांना लवकरच मिळणार, त्यामुळे मुंबईमधील बेकायदा पार्किंगसह वाहतूक कोंडीचाही प्रश्न सुटणार। भंडाऱ्यामधल्या तुमसरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची पवारांना विनंती। नगरच्या श्रीगोंदा इथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ, कार्यक्रमाच्या ठिकाणी दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। दुय्यम निबंधक कार्यालय आता सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार, राज्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार वाढल्यानं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा निर्णय। 10वी 12वीच्या आतापर्यंत 23,16,000 उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण, त्यामुळे वेळेमध्ये निकाल लावण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न। पुढील काही महिन्यांमध्ये जगभरामधील तापमानामध्ये लक्षणीय वाढ होणार, अल निनोची वापसी जगभरामधील तापमानवाढीचं कारण,
जागतिक हवामान विज्ञान संघटनेची माहिती। बंगालच्या उपसागरामध्ये 9 मे पर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता। मच्छीमारांनी अग्नेय भागामध्ये न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा। राज्यामध्ये 5 दिवसांसाठी येलो अलर्ट। विदर्भामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज। कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये पावसाची हजेरी। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मनमाडकरांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांची मोठी तारांबळ। नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे सरी। पावसामुळे सध्या शेतकरी चिंतेत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।